आम्ही तो भाडेकर आहोत. आपण? मी मनीषा, लीला मावशीची भाची आणि ही सुषमा माझी मैत्रीण. मी धनंजय माने आणि ही माझी बायको पार्वती. नमस्कार. ही सुधा माझ्या धाकट्या भावाची बायको. आणि माझा धाकटा भाऊ शंतनू कुठे गेला भाऊजी? बाई 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 बाई. हा माझा नवरा न अगदी मुलखाचा मजाळू आहे. नवीन मुलगी दिसली की राजला. ए शंतनू उठ. लीला मावशी. मनीषा तू दिला की नाही तुला आश्चर्याचा धक्का? सारखी तक्रार करत होतीस ना येत नाहीस म्हणून. बरं केलंस बघ. धनंजय ही माझी मावशी. आमची ओळख झाली. पण तू ओळखलंस का हिला? ही सुषमा माझी बालमैत्रीण. हीच कधी? हो आता मिर्जेला शिकतीये. मला भेटायला मुंबईला आली होती. म्हटलं चल तू पण माझ्या बरोबर. आता चांगला 4-5 महिने राहणार होतो मी इथं. आता बोल. अरे अरे तू काय करतोस काय? हे बघा मी ठरवलेलं आहे आता इथं राहायचं नाही. लीलाबाई एकटी होती तो पण का ठीक होत. अरे आम्हाला कळतंय की दोन मुली आल्यामुळे धोका निर्माण झालाय. अरे पण हे बघा मुकाट्याने कपडे भरा. तुम्हाला माहित नाही जर का इकडे आणखीन काही दिवस राहिलो ना तर कम्प्लीट वाट लागेल. कसली वाट? ते तुम्हाला लाईक आहे. माझं काय बोमबोम झाली? काय चाललंय काय तुमचं? तुझ्या भावालाच विचार. अरे हे बघ दादा हे नातं खूप झालं. आता इकडनं जाणं शानपाण्याचं ठरेल. अरे काय येड बीट लागला काय तुला? कुठे जाणार आहेस आणि राहणार आहेस कुठं? फुटपाथ वर? एसटी स्टँड वर? का झोपडपट्टीत? हा म्हणतो त्यात तथ्य आहे. या मुली आल्यामुळे आम्हाला आणखी अवघड जाणार आहे. काहीही अवघड जाणार नाही. आपण छोटीशी गाव आहे ना पण जागा मिळवण्यासाठी खटपट करतो की नाही? आणि आता जाऊन जाऊन जाणार कुठं? जास्ती शहाणपण कर नको. काच ती बॅग उचलून ठेवात मध्ये आणि अभ्यास कर जरा. धोका फिरल्यासारखं वागतो ग. ए परशा तिकडे काय रे? हे बघ आपल्याला उद्या मेडिको कंपनी जायचंय. हा तिकडे बाटल्या लेबर लावायची काम बायकाच करतात तेव्हा तयार राहा. हा चालेल. बायकांचं काम करायला लागलं तरी चालेल. त्यांनी पण घरात बेकार बसून राहणं परवडत नाही. त्यांनी